मानवाला दुःख झालं की तो रडतो, अश्रूंच्या मार्गे आपल्या भावनांना वाट करून देतो, मात्र प्राण्यांचं तसं नसतं. त्यांना बोलता येत नसल्यानं त्यांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. मात्र एक बकरा याला अपवाद ठरलाय. ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा आपल्या मालकाच्या गळ्यात पडून अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागलाय. रडणाऱ्या या बकऱ्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा भावुक व्हाल. या रडणाऱ्या बकऱ्याचा हा व्हिडिओ रविवारी साजरी झालेल्या बकरी ईदच्या दिवसाचा आहे. हा बकरा विकण्यासाठी आणल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. मालकाने त्याचा हा बकरा विकल्यानंतर तो खांद्यावर डोकं ठेवून रडू लागला. बकऱ्याचा रडण्याचा हा आवाज ऐकून तिथं उपस्थित असलेल्या कोणालाच त्यांचे अश्रू आवरता आले नाहीत. आणि हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे मात्र समजू शकलेलं नाही. आणि फास्ट फूड खाणाऱ्यांसाठी ही अतिशय इंटरेस्टिंग अशी बातमी आहे. फास्ट फूडच्या यादीत फ्रेंच फ्राईज हा पदार्थ टॉपवर असतो. लहानांपासून अगदी मोठ्यांना सर्वांनाच हा फ्रेंच फ्राईज आवडतो. त्याची किंमत 50 रुपयांपर्यंत, फार तर 500 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये याची किंमत जवळपास 15,000 रुपये इतकी आहे. हा पदार्थ इतका महाग असण्याचं कारण म्हणजे सोनं. होय, या फ्रेंच फ्राईजवर चक्क सोनं भुरभुरतात. रेस्टॉरंटमध्ये क्रीम डीला क्रीम पोम फ्राईज या नावानं हा खास पदार्थ दिला जातो. त्याची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सुद्धा झाली आहे. न्यूयॉर्कच्या 73 या रेस्टॉरंटमध्ये हे गोल्डन फ्रेंच फ्राईज मिळतात. शेफ जो आणि शेफ फ्रेडरिक यांनी हे जगातील सर्वात महागडं फ्रेंच फ्राईज बनवलं आहे.